आमचे ओवाळायचे राहिले आहे. ओवाळायचे हरलेल्या पराभूत मार खाऊन तोंड लपवायला आलेल्या नवऱ्याला ओवाळायचे. ओवाळायचे ते कशा पाय? आम्हाला ओवाळायचे आहे ते अंगावर घाव झेललेल्या एका स्वातंत्र्य सेनानीला. आजपर्यंत आपण कधीही पराभूत झालेला नाही महाराज साहेब. एक लहानशी लढाई हरलो म्हणून काय झाले? गेली 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या देशाला तुम्ही स्वातंत्र्य दिले. काळोखात दळभद्री जीवन जगणाऱ्या संपूर्ण देशाला आपण उजेड दाखवला. सर्वांना कळले की कुठेतरी शहाजी नावाचा एक राजा आहे जो स्वराज्यासाठी लढतो आहे. गुलामगिरीची चटक लागलेल्या देशाला आपल्यामुळे कळले की स्वातंत्र्य गुलामगिरीपेक्षा सुंदर असते, श्रेयस्कर असते आणि मुख्य म्हणजे ते आपले असते. हे ज्यांनी करून दाखवले तो महान पुरुष आमचा पती आहे याचा केवढा अभिमान वाटतो आम्हास. जिंकलात म्हणून ओवाळते आणि आज ओवाळणार नाही असे का वाटले आपणास? जखमांवर फुंकर घालू नका राणीसाहेब. जखमांवर फुंकर? जखमांवर फुंकर का घालू आम्ही? या जखमा तर अभिमानानं मिरवायच्या आहेत. यावे. जिवंत शहाजी राजा निदान मार्गदर्शनासाठी तरी उपलब्ध झाला हे फार मोठी मनोतीच म्हटली पाहिजे. महाराज साहेबांच्या प्रत्यक्ष कृतीवर बंदी आहे, अप्रत्यक्ष कृतीवर नाही. आता फक्त आपण स्वतः उपद्व्याप करायचं नाही. आपण वेगवेगळे राहायचे, दिवस फार कमी आहेत, वाटण्या कराव्या लागतील. आमच्यापाशी एकच पुत्र राहील. आधी दोन पुत्रांच्या वाटण्या करायच्या. काही शरम वाटते की नाही या उत्तम काळजाला? त्यापेक्षा कुणी थार थार अग्नी उकळणारी कटाळ का खप सकत आहे आमच्या काळजा? कोण म्हणतो आपण शत्रूची गुलामी करत आहात? आपली तगमग नाडी परीक्षा करणारा वैद्य सोडके, ज्या अर्थी आम्ही आपणापर्यंत येऊन पोहोचलो त्या अर्थी आपण गुलाम नाही. शहाजहान सुद्धा ओळखे. आपणा सल तो काय? आपणास कसक नाही, मुळीच नाही, पण तरीही कसक आहे. काळी चलते आहे. जसे पुण्यात स्वराज्याचे ऐलान केले होते तसे हे ऐलान नाही. जोवर निधडेपणाने आम्हास म्हणता येणार नाही की होय हे आमचे स्वराज्य आहे तोवर असे स्वराज्य पाहिल्याशिवाय आपणा दोघांस मरता येणार नाही. आपण आम्हास दम धरावयास सांगितला होता, आम्ही तो धरला आहे. आता अर्ध्यात सोडू नये.
आम्हा स्वराज्याची चाहूल लागते आहे. स्वराज्य आता फार दूर नाही. ऐसी खात्री आहे आपली? आपण एकमेकांपासून कधीच दूर नव्हतो आणि आपल्याला जे हवे तेही आता दूर नाही. आबासाहेब मोठ्या आऊसाहेब का रडतात? लक्ष द्या. दार उघडा हाऊसाहेब. दार उघडा नाही तर आम्ही उमऱ्यावर डोकं आपटून जीव देऊ आऊसाहेब. सारे सपले आता आमचे सगळे सपले. नाही आऊसाहेब, नाही. कोणत्याही प्रसंगात बारा साहेबांची घोड्यावरची मांड सुटणे अशक्य. एवढ्या लढाया झाला त्यांची मांड कधीच सुटली नाही. पण घोड्याचा पाय वेळीत अडकला अशा मामूली लपेटीत सुटावी आमचा विश्वास बसत नाही.
आई भवानी आमच्या पदरात असले काही घालेल असे आम्हास कधीच वाटले नाही. आऊसाहेब संपले सारे आमचे सारे वैभव गेले. एवढे अशा होतो आम्ही. स्वारी आमच्यावर रंग काय उडवते, आमचे लगीन काय ठरते. एवढीशी जिजू, सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित जिजाबाई साहेब होऊन भोसल्यांच्या घरची लक्ष्मी काय होते. लक्ष्मीनारायणाचा जोडा, काय ते कौतुक, काय तो मान मराठा. आता कुठे गेले ते सारे, कुठे गेला आमचा वज्रचुडा, कुठे गेले सौभाग्य, कुठे. आऊसाहेब, आऊसाहेब, एकदा भोसले आणि जाधवरावांच्या कुळात भांडण झाले. एकमेकात विस्तव जाईना, खारल्याचा कडूपणा आला. पण महाराज साहेबांनी कधी जाणवू दिले नाही, प्रेमातली साखर कमी होऊ दिली नाही. स्वतंत्र दौलत हा आमचा ध्यास, म्हणायचे सारा सारा हिंदू एक व्हावा. किती खस्ता खाल्ल्या, किती अरिष्ठे आली, किती संकटे आली, पण तलवारीच्या थाकावर परतवली. महाराज साहेब दूर असायचे, पण कधी वाटले नाही, वाटायचे येथेच आहे. आमच्या काळजाची पेट काय महाराज साहेबांसाठीच. पण आता ऐसे कैसे गेले, आम्हास फसवून गेले, आमच्या अगोदर गेले. महाराज साहेब, महाराज साहेब, आपण फसवले आम्हास, आम्हास फसवले, आपण आमच्या हाती निघून गेले. आऊसाहेब, आऊसाहेब, दुसरा कोणताही विचार मनात आणू नका. आऊसाहेब, आज आम्हास आपण राळ्यांचे पर्वत केले, रजाचे गज केले, ते कशासाठी आऊसाहेब? आपल्या पावलांची आण घेऊन सांगतो आऊसाहेब, रायरेश्वराच्या साक्षीने घेतलेली शपथ आम्ही पूर्ण करणार आहोत. आपल्या मनातील निर्भीड स्वराज्य निर्माण करणार आहोत. अगदी अगदी दिल्लीच्या तख्तावरही बसणार आहोत आऊसाहेब. साहेब, या सगळ्याची प्रेरणा जर आमच्यातून निघून गेली तर आऊसाहेब, या सगळ्या खटाटोपाचा काय उपयोग? आऊसाहेब, काय उपयोग? आऊसाहेब, असला भलता चलता विचार करू नका आऊसाहेब. अरे आऊसाहेब, आऊसाहेब, जर असंच करायचं होतं तर आधी आम्हाला मराठी दौलतीचं स्वप्न का दाखवलं? अरे ते सत्यात उतरवण्यासाठी आमचं मनगट का बळकट केलं? का आऊसाहेब, का? शिवभा, आऊसाहेब, आऊसाहेब, आपण आपण सती नाही आऊसाहेब. आऊसाहेब, नुसत्या कल्पनेनं सुद्धा आम्हाला काही सुचे नसं झालंय आऊसाहेब. सती, आऊसाहेब, सतीचं वाण बघून आम्ही नखशिखांत आदरलोय हो आऊसाहेब. आऊसाहेब, आऊसाहेब,
तुम्ही आयुष्यभर आम्हास इतरास परिवर्तनाचा विचार शिकवलात. गाढवानं नांगरलेली भूमी निषिद्ध, पण ती सोन्याच्या नांगरानं नांगरून पिकाऊ केली. आपल्या वागण्या बोलण्यातून आपण क्रांतीची सूत्र पेरली आऊसाहेब. आणि आऊसाहेब आम्हाला मान्य आहे, ही रीत आहे, मान्य आहे, वर्षानुवर्ष जुनी रीत आहे, पण आऊसाहेब ती चुकीची रीत आहे. आपले वडील लखोजी राजांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर आपल्या मातोश्री सती गेल्या नाहीत. आमचे आजोबा मालोजी राजे धारातीर्थी पडल्यानंतर आमच्या थोरल्या आऊसाहेब सती गेल्या नाहीत. नाही आऊसाहेब, नाही आऊसाहेब, सती जाण्याचा विचार मनातून काढून टाका आऊसाहेब. आऊसाहेब आमची आण आहे तुम्हाला, आम्हाला पोरख करून जाऊ नका आऊसाहेब, आम्हाला पोरख करून जाऊ नका आऊसाहेब, पोरख करून जाऊ नका. शिवा आम्ही नाही जाणार सती. आऊसाहेब चिंता करू नये, आम्ही सती जाणार नाही.